हिवरखेड पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या 4 गोवंशांना जीवनदान दिले. आरोपी मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी झाले. हकीकत अशी की दिनांक 22 जून रोजी मध्यरात्रीदरम्यान फिर्यादीने वारे व सहकारी जीपने हिवरखेड टाऊन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारांनी दिलेल्या बातमीवरून बगाडा नाल्याच्या पुलाखाली नाकाबंदी केली असता यातील अज्ञात आरोपीकडून एक बैल लाल रंगाचा अंगावर पांढरे ठिपके वय अंदाजे 10 वर्ष किंमत 15,000 रुपये एक गोरा लाल रंगाचा वय 3 वर्ष किंमत अंदाजे 8,000 रुपये तर एक गोरा काळ्या रंगाचा वय 3 वर्ष किंमत अंदाजे 6,000 रुपये एक जांभळा रंगाचा गोरा अंगावर पांढरे ठिपके वय अंदाजे 3 वर्ष किंमत 6,000 रुपये असा एकूण 35,000 रुपयांचे वरील वर्णाचे गोवंश जातीचे एकूण 4 बैल गोरे कत्तलीकरिता उपाशीपोटी त्यांना निर्दयतेने मारहाण व जखमी करून घेऊन जात असताना मिळून आले. फिर्यादी महादेव रामजी नेव्हारे यांनी अज्ञात आरोपीविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलिसांनी कलम 559 अ प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होण्यात यशस्वी झाला. सिटी जंक्शनसाठी धीरज बजाजसह अर्जुन खिरोडकर हिवरखेड तेलारा.